सांगलीतील प्रखर हिंदुत्ववादी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेमध्ये मोठी खळबळ माजली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी कार्यवाहक नितीन चौगुले यांची शिवप्रतिष्ठान संघटनेतून हकालपट्टी केली आहे त्यांनी ही घोषणा एका व्हिडिओ मार्फत केली आहे दरम्यान शिवप्रतिष्ठानमधील अनेक दिवस खदखदत असलेला वाद या निमित्ताने समोर आला असून याची परिणिती संघटनेच्या फुटीत होणार काय हे लवकरच स्पष्ट होणार आहे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी एक व्हिडिओ शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पाठवून कार्यवाहक नितीन चौगुले यांना पदावरून हटवण्यात आलं असून त्यांच्याशी संघटनेविषयी संबंध ठेवू नये असे त्रोटक निवेदन त्यांनी केले दरम्यान याबाबत नितीन चौगुले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले संघटनेतून आपल्याला का काढले याचे कारण देण्यात आलेले नाही हा संदेश व्हिडिओमधूनच मला समजला दोनच दिवसांपूर्वी आपण हिंदूंना सडलेला समाज म्हटलेल्या सर्जिल उस्मानी यांच्या विरोधात आणि येलगार विरोधात आंदोलन केलं होतं ते कुणाला झोंबल काय किंवा त्यांचे समर्थक शिवप्रतिष्ठान मध्ये आहेत का याचा शोध घ्यावा लागेल ला असा टोला लगावलाय दरम्यान गेल्या महिन्यांपासून मतभेदांची कुजबुज सुरू होती शिवप्रतिष्ठानच्या खाजगी बैठकीमध्ये नितीन आणि काही जणांचा वाद वृत्त होतं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी याबाबत चर्चाही केली होती पण या वादाची परिणिती अखेर नितीन चौगुले यांच्या हकालपट्टीत झाली आहे आता संघटनेतील अंतर्गत राजकारणावर मोठा प्रकाश पडण्यासाठी शक्यता आहे मी शिवप्रतिष्ठानचा राष्ट्रीय अध्यक्ष प्रसारित करीत आहे की शिवप्रतिष्ठानमधून नितीन चौगले यांना निलंबित केलेलं आहे काढून टाकलेलं आहे तथापि या ह्याच्यावर कुणीही विश्वास ठेवून त्याच्याशी कुणीही संबंध ठेवू नये